दिन दोस्तों, आप देख रहे हैं द रियल न्यूज़ ऑफ इंडिया और आपका मेज़बान आशिक जाफरी आपकी खिदमत में हाजिर है। तो आज हम यहाँ वार्ड नंबर 94 में आए हैं। तो मैं आपको बता दूं कि माननीय श्री अनिल परब साहब, जिनके जन्मदिन के इस खुशी के अवसर पर यहाँ पर एक सारा प्रोग्राम रखा गया है, और मैं आपको बताना चाहूँगा कि उनका जन्मदिन 31 दिसंबर को मनाया जाता है। तो उनके सीनियर लीडर, उनके कार्यकर्ता, वो सारे लोग उनके जन्मदिन के इस खुशी के अवसर पर ये सारी कॉन्सेप्ट और ये सारी चीज़ों को कर रहे हैं। तो और साथ ही साथ हमारे साथ अनिल परब साहब की मिसेस सुनीता परब मैडम यहाँ पर शामिल हैं। तो चलिए बात करते हैं उनसे कि कैसा फील कर रही हैं वो उनके हस्बैंड के जन्मदिन के इस खुशी के अवसर पर। जन्मदिन के इस खुशी के अवसर पर इतनी सारी चीज़ें देखने को मिली, यहाँ पर गेम्स चल रहे हैं, बहुत क्रिकेट चल रहा है, बहुत चीज़ें चल रही हैं, तो आप ये विषय में क्या बोलना चाहेंगी, क्या मैसेज देना चाहेंगी, बोलिए। मैं मराठी में बात करूँ। हाँ, या ठिकाणी अनिल परब साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे जे काही कार्यक्रम आयोजित केले आहेत ते बघून तर आम्हाला खूपच आनंद झालेला आहे। आणि या सर्वाचे आयोजक संदीप शिवलकर तसेच दीपिका साटम आणि सगळ्यांचेच मी मनपूर्वक आभार मानते। या ठिकाणी हे जे काही कार्यक्रम राबवण्यात आलेले आहेत या 2-4 दिवसापासून, त्यांचा वाढदिवस हा 31 तारखेला आहे आणि त्यानिमित्ताने हे जे चाललेलं आहे त्यावर मी खूपच खुश आहे। आणि यावरूनच लक्षात येतं की साहेबांवर असलेलं सगळ्यांचं प्रेम ते बघून म्हणजे मी माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने धन्यवाद देते। आणि याच ठिकाणी आयोजित या सगळ्या ज्या महिला आहेत त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानते। तो क्या कहना चाहेंगे मैडम, जो अनिल परब साहब का जो ये जन्मदिन के इस खुशी के अवसर पर ये सारी चीज़ें देखने को मिल रही हैं और आप भी खुद भी इस मंच पर आई हैं ये सब चीज़ें देखने, तो आप क्या मैसेज देना चाहती हैं और आप क्या बोलना चाहती हैं, बोलिए। येणाऱ्या 31 तारीखला आमचे विभाग प्रमुख आमदार आणि परिवहन मंत्री अनिल परब साहेब यांचा जो वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाखा प्रमुख संदीप शिवलकर आणि महिला शाखा दीपिका ताई यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केला आहे खरंच त्यांचं मी मनापासून कौतुक करते। कारण साहेबांचा वाढदिवस म्हटला की हा दिवस आमच्यासाठी नक्कीच उत्सव असतो आणि सगळेच आम्ही कार्यकर्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदाने म्हणजे प्रत्येक शाखेमध्ये कार्यक्रम घेतले जातात। आणि मला वाटतं 2 दिवस झाले संदीप शिवलकर यांनी हे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि खरंच आज इथलं जे वातावरण आहे ते इथे आल्यावर मला एवढं आनंदी वातावरण म्हणजे महिलांसाठी तर खरंच आनंदी वातावरण होतं, कारण मनापासून त्या इथे या प्रत्येक खेळात रमल्या आहेत आणि पैठणी त्यांना हवीच आहे आणि मला वाटतं त्यातून त्यांना एकीला कोणातरी पैठणी मिळणार आहे, पण तो जो आनंद आहे पैठणी मिळवण्याचा तो शाखा क्रमांक 94 शाखा प्रमुख संदीप शिवलकर यांनी तो आनंद त्यांना दिलेला आहे आणि हे सगळं फक्त साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होत आहे। त्यासाठी खरंच मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि आम्ही येणाऱ्या 31 तारखेची वाट बघतो आहे की केव्हा आम्ही साहेबांना भेटतो आहे आणि त्यांना त्यांचे आभार मानतो आहे। धन्यवाद। तो चलिए बात करते हैं वार्ड नंबर 94 के शाखा प्रमुख संदीप शिवलकर साहब से। तो संदीप जी, मैं आपसे कुछ सवाल करना चाहता हूँ। तो मैं ये बोलना चाहता हूँ कि ये कॉन्सेप्ट क्यों और इससे क्या मैसेज आप देना चाहते हैं, बोलिए। महाराष्ट्र राज्य से आदरणीय परिवहन आणि संसदीय मंत्री आणि या विभागाचे विभाग प्रमुख अनिल परब साहेब यांचा जन्मदिवस 31 डिसेंबर रोजी आहे आणि त्यानिमित्त विभागातील जनतेला आम्ही एक हा वाढदिवसाचा सप्ताह साजरा करतो आहे आणि लोकांना ज्या सुविधा द्यायच्या असतात त्या शाखेच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनिल परब साहेबांना उदंड आयुष्य मिळो आणि लोकांचं असंच प्रेम त्यांच्यावर राहो यासाठी आम्ही शाखेच्या माध्यमातून विविध उपक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत। त्यामध्ये युवकांसाठी खेळाचे सामने असतील, क्रिकेट सामने असतील, महिलांसाठी होम मिनिस्टर, विविध स्पर्धा आहेत आणि लोकांना युनिव्हर्सल पास असू दे की विविध ज्या सरकारी योजनांमध्ये जे लोकांना गर्दीत उभं राहून तासनतास उभं राहावं लागतं अशा योजना शाखेच्या माध्यमातून मोफत देण्याचं काम आज अनिल परब साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा सप्ताह साजरा करतो आहे आणि त्यानिमित्ताने लोकांकडून आशीर्वाद परब साहेबांना उदंड आयुष्य मिळू दे याकरिता हा आमचा सप्ताह आहे।
अच्छा, ये चीज़ें आप कितने सालों से चला रहे हैं, इनके जन्मदिन के खुशी के अवसर? आता परब साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी जवळजवळ आता मला 7 वर्ष शाखा प्रमुख म्हणून झाली आहेत, आणि त्याच्या अगोदरही मी शाखेचा कार्यभार परब साहेबांच्या आशीर्वादामुळे मी स्वीकारत असल्यामुळे मी कायमस्वरूपी हा माझा कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा करत असतो, आणि 23 जानेवारी शिवसेना प्रमुखांची जयंती असते त्यानिमित्त रक्तदान शिबिराचं मोठ्या प्रमाणात आयोजन करतो की राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होतो आणि रुग्णांना त्याच्यामुळे एक जीवनदान शिवसेनेच्या माध्यमातून मिळत असतं, तर माझ्यासोबत जे शिवसैनिक असतात ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रक्तदान करतात आणि आपला सहभाग नोंदवतात।